कोल्हापूर शहरातील तीन आसनी रिक्षावाले कायद्याचं पालन करून प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत मात्र दुसऱ्या जिल्ह्याचा परवाना असलेल्या स्क्रॅप झालेल्या परमिट आणि कागदपत्र नसलेल्या काही रिक्षा कोल्हापुरात अवैधरित्या व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात प्रादेशिक परिवहन विभागाकडून टाळाटाळ होतीये अवैध रिक्षांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉमनमॅन तीन आसनी रिक्षा संघटनेनं प्रादेशिक परिवहन तार अधिकाऱ्यांना दिला अवैध रिक्षा व्यावसायिकांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन कॉमनमॅन तीन आसने रिक्षा चालक संघटनेनं प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना सादर केलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्क्रॅप झालेल्या परमिट आणि कागदपत्र नसलेल्या काही रिक्षा कोल्हापूर शहरात खुलेआम व्यवसाय करत आहेत या रिक्षाचालकांनी मोटर वाहन कायद्याचा भंग करून प्रवासी आसनक्षमताही वाढवली आहे त्यामुळे प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण झालाय तर दुसरीकडे कोल्हापुरातील तीन आसने रिक्षावाले प्रामाणपणे व्यवसाय करतात अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करावी या मागणीकडे परिवहन विभागाचं सोयस्करित्या दुर्लक्ष होतंय शासनाच्या नियमानुसार वीस वर्ष पूर्ण झालेल्या तीन असनी आणि अन्य रिक्षांना व्यवसाय करायला बंदी आहे शासनाचा महसूल बुडवून अवैध व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिलाय परिवहन अधिकाऱ्यांना भेटल्या शिष्टमंडळात अविनाश दिंडे श्रीकांत पाटील संजय भोळे जाफर मुजावर चंद्रकांत ओतारी संभाजी रणडिवे यांचा समावेश होता